नंबर लागला. म्हणजे नंतर जणू काय ते सर्टिफिकेट झालं होतं की हा माझी म्हणजे माझी समाजात किंमत आहे बाबा मला फोन आला म्हणून. काय देतो तर मी काय विचारलं नाही, मी फार दुसऱ्याच्या घरात बघत नाही. पण ज्या पद्धतीने कुठल्याही फोनला मी घाबरला नाही आणि निष्ठेने लढला तुम्ही, त्याचं कितीही मी कौतुक केलं तरी कमी. आणि आपण स्वाभिमानी बोलतो आपला आपला रामकृष्ण हरी वाजली तुतारी. तुतारी वाजून मोकळा झाला तुम्ही आणि सुखात जगतोय आपण. आणि आता विधानसभेला राज्य आलं तर तिथे थोडस कॉम्प्लिकेशन आलंय. जिथे जिथे आज तुतारी आली आहे आपल्या सगळ्यांच, म्हणजे काँग्रेसचा परफॉर्मन्स खूप उत्तम झाला, सेनेचा झाला, आपला झाला, म्हणजे महाविकास आघाडी. मी तर नेहमी सगळ्यांना सांगते, मी आधीच्या पण भाषणात म्हणायची, किती सीट सुप्रिया सुळे लढताय? 48. आणि 48 पैकी 30 सीट आम्ही निवडून आलेलो आहोत. पण एक थोडस नुकसान आपलं झालं ज्याचा आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याचं थोडस चिंतन केलं पाहिजे की आपली साताऱ्याची सीट आली असती, संजय आपण नंबर पाहिले असतील की शिंदे साहेबांची सीट ही काहीतरी 30-35 हजारांनी गेली असती. आणि ती ती जी तुतारी त्याला पिपाणी, पण तुम्ही त्याला पिपाणी म्हणता पण इलेक्शन कमिशन त्याला तुतारी म्हणत. त्याच्यामुळे लोकांमध्ये खूप कन्फ्युजन झालं आणि त्याच्यामुळे आपली सीट खरं त्या चिन्हाच्या गडबडीमुळे पडली खरं तर साताऱ्याला. त्याच्यामुळे पुढच्या मला वाटतं इलेक्शनला महाविकास आघाडी म्हणून की काँग्रेस पक्षाचंही मार्गदर्शन मागीन आणि आपण पक्ष म्हणून त्याचा विचार केला पाहिजे की मी त्या इलेक्शन कमिशनला आपण आपल्याही सीटला ऑब्जेक्शन घेतलं होतं. वर्ध्यामध्ये तिथले जे इलेक्शन ऑफिसर होते त्यांनी ती पिपाणी तुम्ही ज्याला म्हणता ती काढून टाकली होती वर्ध्याच्या इलेक्शनमध्ये. पण सातारा, शिरूर, माढा, बारामती, दिंडोरी, रावेर, जिथे जिथे आपण लढलो, वर्धा बीडला पण होती, पण तिथे कुठेही त्यांनी पिपाणी काढली नाही, ठेवली. हा रडीचा डाव होता. म्हण आता हे इलेक्शन कसं करतात हा अनुभव आपल्याला झालेला आहे, त्याच्यामुळे आपण एकदम एक्सपर्ट झालोय आता. त्याच्यामुळे 3-4 महिन्यात कुणाची पण फोन येऊ दे, धमकी येऊ दे, पिपाणी चालू दे, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. आता त्यांनी विचार केला पाहिजे की ह्याच्यावर आता जास्त आम्ही काय करू शकतो, कारण का ह्या सगळ्या संघर्षाच्या काळात म्हणजे काय काय. मी काल इंदापूरला होते, इंदापूरला भाषण करायला कार्यकर्ते म्हणत होते, ताई ते पाण्याचं बघा इथे असं भाषण झालं की तुम्ही जर उलट मतदान केलं तर इथे पाणीच इंदापूरला मिळणार नाही, तरी तिथे 25,000 लीड आहे. म्हणजे ही खरंच म्हणजे ज्या पद्धतीने भाषण केली गेली किंवा लोकांना म्हणजे एक गोष्ट आपल्याला म्हणजे त्यांची चुकी आहे त्यातून आपण पण बोध घेतला पाहिजे. आता 30 आले म्हणून हवा नको जमिनीवर, कारण आपली जबाबदारी जास्त वाढली. त्यामुळे पुढचे 4 महिने आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचा धर्म पाळून पूर्ण ताकदीने विधानसभेच्या कामाला लागण्याची गरज आहे. त्यामुळे फार गुलाल खेळत बसू नका. आता 3-4 दिवस गेला रामकृष्ण आर्य, आता उद्यापासून कामाला लाग, कारण बूथ कमिट्या काम आणि दुष्काळाची अतिशय गंभीर परिस्थिती आहे. आणि एक आंदोलन माझी विनंती काँग्रेस पक्षाला राहील, काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत अण्णा, माझी विनंती आपल्याला राहील की एकतर आपण खूप मदत केली याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, पण त्याचबरोबर एकीकडे आपण गुलाल खेळतोय पण दुसरीकडे मी आपल्याला सहकार्य मागेन ना की मी काल दौंडला होते, त्यानंतर इंदापूरला होते, आज सकाळी बारामतीला होते, तिन्ही तालुक्यातून एक मागणी मला सातत्याने आली की ताई दुधाच्या भावाबद्दल काहीतरी करा, आम्हाला अशक्य आहे जगणं, आम्हाला परवडत नाहीये, काहीतरी मार्ग काढा. शहरामध्ये 2 रुपयांनी दूध वाढलंय म्हणून काल खडक वासल्यातले आणि पुण्यातले लोक मला सांगत होते दुधाचा भाव कमी करा, आणि ग्रामीण भागात 2 रुपये कमी झालाय. ते मला हा हिशोबच कळत नाही की शहरामध्ये दूध रोज वाढतंय, ग्रामीण भागात शेतकऱ्याला कमी होत आहे, मग मधले 50 रुपये आता 55 झाले, मग हे पैसे जात आहेत कुठे सगळे. या सगळ्या गोष्टी साठी आपण मला असं वाटतं मी कालच महाराष्ट्राच्या सरकारला पुन्हा एकदा म्हणजे धाव किंवा 11 पत्र असेल, पण जर पुढच्या 8-10 दिवसात जर मला वाटतं संजय आपण ही जिल्ह्याच्या अध्यक्षात जर काँग्रेसला मान्य असेल, आम आदमी पक्षाचे सगळे सहकारी दिसत आहेत सगळे इथे बसलेले,
तर तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल ते 8-10 दिवसाचा कालावधी सरकारला देऊ. नाही जर आपल्याला निधी मिळाला तर ताकदीने रस्त्यावर उतरून आज दुधाला भाव जोपर्यंत मिळत नाही त्या कामाला आपल्याला लागावं लागेल. म्हणजे एका बाजूला इलेक्शनचं काम विधानसभेच्या आणि एका बाजूला चारा छावण्या तुम्ही बघताय. चारा छावण्या टँकर वेळेवर येत नाही. चारा डेपो मागितला तर मिळत नाही. सगळी परिस्थिती म्हणजे मला यायलाही उशीर याच्याचमुळे झाला. एकतर म्हणजे मला तर वाटतं मी पहिल्यांदाच इलेक्शन लढले का असं वाटतंय. एवढा गुलाल आयुष्यात कधीच खेळले नाही जेवढा 4 दिवस खेळते. काल तर 3:30 उशीर झाला. रात्री मी 9:30 पोहोचली. इंदापूरला 6 पोहोचायचो तर रात्री काल 2 घरी जाय. आणि रस्त्यावर इंदापूरला पाऊस होता तरी कार्यकर्ते भिजत होते. जे एवढा म्हणजे ह्या इलेक्शन मध्ये काय झालंय हेच समजेना मला. हा पाऊस लागली तो काय बरोबर मान्य मान्य पूर्णपणे मान्य. वाचून दाखव मला दिसत नाही फार लहान अक्षरे. मला चष्मा नाही. पुरंदर उपसा योजनेला आली. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी दिवे भागासाठी मिळणे तर आज सकाळीच पुरंदर उपसा योजना जानाई शिरसाईचा आढावा आम्ही घेतलाय. काही गावात बारामती मध्ये आणि काही पुरंदर मध्ये जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजना च नियोजन आपण आता वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. दर महिन्याला माननीय आमदार आणि मी हा प्रत्येक रोटेशनचा फॉलोअप आम्ही दोघं दर महिन्याला घेणार आहोत. त्याच्याशिवाय काय मार्ग नाही. काय होतं इथून सांगतात खडक असल्यातून पाणी सोडलंय. मग इथून दुसरा अधिकारी म्हणतो त्यांनी सोडलं नाही म्हणून आम्ही दिलं नाही. त्याला फोन केला की तो म्हणतो अहो मी पाणी सोडलंय पण हे देत नाही. ऐसा सब नाही चलेगा. पूर्ण योजना एक कुणाच्या तरी जबाबदारीचा. चांगलं झालं तरी तोच जबाबदार अधिकारी आणि नाही झालं तरी तोच जबाबदार. आपले सगळे सहकारी बिचारे इकडे आणि जो पैसे भरतो त्याला पाणी मिळत नाही आणि चेहरा बघून पाणी दिलं हे सब नाही चलेगा. हे सगळं आता वेगवेगळ्या पद्धतीने चाललेलं हे होणार नाही. आता चालून घेणार नाही आणि खपवून तर घेणारच नाही. त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करू नका. या दोन्ही पाण्याच्या स्कीम त्या उत्तम पद्धतीने चालल्या. त्यात करोडो रुपये खर्च करून या स्कीम केलेल्या आहे आणि चालवायची जबाबदारी ही सरकारवर आहे. सरकार हे काय काम करतंय आपल्याला माहिती नाही. पण सकाळी मी बारामतीत होते तेव्हा रोहित भाषण करत होता आणि रोहित भाषण करता करता असं म्हणाला की आता हे सरकार काय फार दिवस नाही. ऑक्टोबर मध्ये इलेक्शन आहे. 4 महिन्याचंच सरकार आहे. त्याच्यामुळे फार काही चिंता करू नका. ऑक्टोबर पासून आपलंच राज्य येणार आहे. मी त्याला म्हटलं असं. पण ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीने लोकांनी आपल्याला ह्या इलेक्शनला साथ दिली आहे खरं तर अगदी तोंडात आलेला घात घेतलाय. आपल्या 230 सीट आल्यात त्यांच्या काय फार आलेल्या नाही आहेत. आणि आज खरं खोटं देवालाच ठाऊक बाई. आता एक कार्यकर्ता मला सांगत होता आता अशी बातमी आली आहे म्हणजे खरं खोटं मला माहिती नाही. मी काय दिल्लीत नव्हते. पण त्यांचं म्हणणं आहे ते RSSनी काहीतरी निर्णय घेतलाय की त्यांना नेतृत्व बदल हवंय असं मी नाही म्हणत आहे. असं काहीतरी त्या फोनवर आलंय. आता खरी खोटी बातमी आपल्याला माहिती नाही. आमचं म्हणणं आहे बदल करायचा आहे नाही करायचा आहे ते काहीतरी करा. पण प्रशासनाला सुरुवात करा जर तुम्हाला बसायचं नसेल. आणि झेपत नसेल तर आम तो तयारी काय प्रॉब्लेम आहे. कारण का सरकार अतिशय उत्तम पद्धतीने केंद्रात किंवा राज्यात आता मला सांगा सरसकट कर्जमाफी ही आपल्याच काळात काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात झाली की नाही. सर सकट झाली होती सगळ्यांची. दुधाला भाव इथे अतिवृष्टी झाली की दुसऱ्या दिवशी दिल्लीवरनं लोक यायचे की नाही आपल्याकडे. दुधाला भाव कधी कमी पडू दिला का. कधी कांद्याची निर्यात कधीतरी आपण बंद केली होती का. बसला की नाही फटका. रामकृष्ण हरी पण खरंच आहे. हा खूप गंभीर विषय. लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थ. अहो मी परवा अखिलेश यादवांना भेटले
म्हटलं जेवढे खासदार महाराष्ट्रात आहेत तेवढे तुझे एकट्याचे खासदार निवडून आले, 40 खासदार निवडून आणलेत त्या बाबाने 41. आपण 48 खासदार राज्यात आहोत, तुम्ही विचार करा 41 खासदार त्यांनी निवडून आणलेत 50%हून जास्त उत्तर प्रदेशमध्ये. आणि सगळे म्हणायचे 80 वर येशी, दगड उभा केला तरी येतील युपीमध्ये. त्याला म्हणलं कसं काय, तो म्हणलं मी तुला सांगत होते मागच्या इंडिया मीटिंग मध्ये. म्हणलं हो बाबा तू सांगत होतास, पण हवा अशी वाटत होती आम्हाला वाटेल नाही तुला मनातून वाटत असेल, पण तुम्ही विचार करा 41 खासदार असा माहोल असताना निवडून येणं खूप मोठी गोष्ट आहे उत्तर प्रदेशमध्ये. अहो अयोध्या पण हरले, शेदाची बघा तुम्ही. खूप आपल्याला एक पक्ष म्हणून आत्मचिंतन करायचं आहे की लोकांना काय चालतं आणि लोकांना कधीही ग्राह्य ठरू नका. तुम्हाला जर वाटलं हे आमचंच आहे, लोक म्हणतील जा घरी. त्याच्यामुळे कधीही या एका मतामध्ये तुमच्या केवढी मोठी ताकद आहे या देशाला दाखवू दे. तुम्ही पैसा, भीती, सत्ता, जे काय घर फोड, पक्ष फोड, या देशातल्या मायबाप जनतेने हे सगळं नाकारलंय. कारण का हा एक सुसंस्कृत राज्य नाही, हा देश सुसंस्कृत लोकांचा आहे आणि आपल्या सगळ्या भारतीय लोकांना आपल्या संस्कृतीचा मान सन्मान. त्यामुळे आज देशामध्ये जे चित्र झालेलं आहे हे आपल्यासाठी खूप आशादायी. लोकांना असं वाटायचं अभि कुछ नाही होगा, काय होईल काय होईल. तुम्ही बघताय ज्या राज्यांबद्दल मी तुम्हाला एक आदर्श मतदारसंघ म्हणून तुम्हाला सांगत होते, त्या आदर्श मतदारसंघात काय झालं. किती वेळा मी त्यांच्याबद्दल प्रत्येक भाषणात बोलले की आदर्श शिक्षक, आदर्श आई, आदर्श माता बघितली होती, पण आदर्श घोटाळा पाहिला नव्हता. पण ह्या राज्यांनी आदर्श ला दाखवलं की नाही काय करायचं. त्यामुळे ह्या लोकांमध्ये प्रचंड ताकद आहे आणि मतदारांना लांबून बघत असतो. आम्ही इथून भाषण करत असतो तर सगळे त्याचे डोळे आपल्यावर असतात. आपल्याला वाटत असतं ऐकतायत ऐकतायत जुमलाबाजी इस देश में नाही चलेगा. आज तुम्ही 10 लाख म्हणा 15 लाख अकाउंट मध्ये टाका आणि लोक म्हणतील बघा दाखवत इलेक्शनचं लागू होतं ते मग बरोबर बटन दाबतो. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपण व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसासाठी आहे की आपण आपला आनंद जरूर साजरा करूया, पण त्यांनी केलेल्या चुकेतून बोध घेऊया की काय चुकलं त्यांचं. आणि पुन्हा पुन्हा मी सांगते की 30 खासदार निवडून आले म्हणून कृपा करून हवेत जाऊ नका. अरे 30 आले म्हणजे आमचे 200 आमदारच आले. आपल्याला पुढचे 4 महिने अतिशय सतर्क राहावं लागेल. आपण सगळेच म्हणजे महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने एकत्रपणे लढणार आहे. कालच परवाच्या दिवशी आम्ही दिल्लीला इंडिया मीटिंगला गेलो होतो तेव्हा माननीय सोनियाजी, उद्धवजी नव्हते पण संजय राऊत साहेब होते, या सगळ्यांची चर्चा झालेली आहे. पुढच्या 8-10-15 दिवसामध्ये आपण एका बाजूनी आपण सगळ्या दुष्काळाच्या कामाला लागायचंय आणि एका बाजूनी महाविकास आघाडीच्या ऑक्टोबरच्या इलेक्शनला आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. आज आपण गेल्या महिना, 1.5 महिना, 3 महिने मोठ्या वेगळ्या संघर्षातून आपण सगळ्यांनी जी साथ दिली. मला आता चिठ्ठी आली आहे, निर्भय बनो टीमचं आभार माना. निर्भय बनो काय दिवस आलेत बघा, मला निर्भय बनो टीमचा आभार मानावा लागतंय. आता सब निर्भय बन गे, आता बनो कसलं राहिलंय. आता लोकांनी निर्भय आहे हे त्यांच्या मतामधून दाखवलेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगून मी तालुका सांगणार नाही. माझे बंधू श्रीनिवास पवार आणि मी परवाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी एकत्र होतो. सगळ्यांनाच धाकधूक होती कारण काय टीव्हीवाले 2 म्हणायचे येणार, 3 म्हणायचे नाही येणार. आमदारांचं एक वेगळंच गणित असतंय, ते आमदार रोज मला सांगायचे असं असे म्हणलं कशावर. पण झेंडे मामांचं मी मानलं पाहिजे. मला अजून आठवतं मी मगाशी जयदीपला सांगितले गाडीत ही कथा बारामतीतून येताना. आम्ही नाझऱ्यातून कुठून येत होतो देव जाणे, नाझऱ्यातून मी आणि झेंडे मामा गाडीत होतो आणि आम्ही येत होतो आणि मी त्यांना म्हणलं काय तुम्हाला वाटतो कसं होईल, कोण समोर कोण हे कोण म्हणजे कॅन्डिडेट ठरायची आधी. ते म्हणले कोणीही तुमच्या विरोधात कॅन्डिडेट असू दे, बाहेरचा असला तर इतक्या मताने येणार आणि घरात असला तर इतक्या मताने येणार. म्हणजे काय बोलताय जेंडे मामा कशावर ना. ते म्हणले माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणलं माझी खूप इच्छा आहे विश्वास ठेवायची पण मला जरा ओव्हर कॉन्फिडन्स वाटतोय. म्हणलं अहो मी लोकांना भेटतो. म्हणलं अहो मी लोकांना भेटते. म्हणले विश्वास ठेवा, तुम्हाला
आणि तुम्हाला एक तालुका सगळ्यात जास्त कोणीही लढलं तरी मताधिक्य देईल म्हणजे बारामती. या एकटा माणूस म्हणत होता, बाकी सगळे म्हणायचे बारामती घासून चालेल, 50 ते पुढे जातील, 10-20 सगळे हिशोब करून करून सगळे थकले. पण झेंडे मामा हा एकच माणूस आहे ज्यांनी मला सातत्याने सांगितलं की तुम्हाला बारामतीला लिहिले. कुठल्या भरोश्यात ते बोलत होते देव जाणे. मी गाडीत आता पुन्हा त्यांना विचारलं तर म्हणले मी असं गाडी घेऊन जायचो फिरायचो टपरीवर बसायचो आणि विचारायचो काय रे कुणाला मतदान करतो असं तसं तसं. त्या गप्पा गप्पातून त्यांनी स्वतःचा प्रायव्हेट सर्वे केला. पण एक हे खरंच ते मला म्हणले होते. आणि खूप एक वेगळं वातावरण राज्यात होतं देशात होतं आणि आपला एक समज असतो की पैसे आणि सत्ता यांनी मतं मिळतात. मला एका गोष्टीचा अभिमान आहे, 50 खोके म्हणे महाराष्ट्राची खूप बदनामी झाली पण ह्या राज्यातला सर्वसामान्य मायबाप जनता ही विकली जात नाही. कोणीही कितीही पैसे खर्च करू दे ती विकाव नाही. त्यामुळे 50 खोकेनी आपली बदनामी झाली असेल ती बदनामी ह्या तुमच्यासारख्या मायबाप जनतेनी भरून काढली आहे की महाराष्ट्र हा एक स्वाभिमानी पक्ष आहे, तो कधीही कुणासमोर न झुकलाय न कधीही झुकणार आहे. आणि मला आणि एका गोष्टीचा अभिमान वाटतो की आदरणीय पवार साहेबांना ह्या वयात जी तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, तर आज मी हिंमत करून त्यांचं वय म्हणतेय कारण का ते व्यासपीठावर नाहीये. कारण का वय त्यांचं वय काढलं की घरी जाऊन ते लेफ्ट राईट करतात की माझं वय कशाला करते तुम्ही स्वतःच बघा. कारण का त्यांना म्हणजे त्या वयावर त्यांना काही विश्वासच नाहीये काय मला काही कळत नाही त्यांच्या वयाचं गणित. पण परवा सगळा रिझल्ट लागला आणि 8वी बीडची सीट लागली त्याच्यानंतर तुम्हाला माहितीये बीडमध्ये काय काय झालं. त्याच्यानंतर रात्री सगळे शांत बसल्यावर मी त्यांना एकच प्रश्न विचारला, म्हणलं तुमच्या आईने तुम्हाला काय खायला घातलं. माझ्याकडे बघताय तसं काय प्रश्न विचारतेस तू. म्हणलं तुम्ही सगळी भावंड भाई मी सांगते ना ही लढाई मी जी लढले ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. म्हणजे मी जेव्हा जेव्हा तुमच्या चेहऱ्याकडे बघायचे तर मला असं वाटायचं की हे जर इतक्या ताकदीने लढू शकता तर मला काय अडचण आहे लढण्यासाठी. तुम्ही जी साथ त्या काळामध्ये दिली ही मी आयुष्यभर विसरणार नाही. हे फक्त इलेक्शनचं यश म्हणून नाही पण नाती कशी जपायची आणि एखादा विचार कसा जपायचा हे कुणाकर शिकावं तर तुमच्यासारख्या खरंच विचारवंतांकडून. त्याच्यामुळे तमाम पुरंदरवासीय काँग्रेस पक्ष आम आदमी पक्ष शिवसेना या आणि सगळ्या मित्र पक्षांच्या समोर मी नतमस्तक होते आणि आपल्या सगळ्यांना ग्वाही देते की आपल्या पाण्याचा प्रश्न असेल आपल्या दुधाचा भावाचा प्रश्न असेल आणि पुरंदरचा सर्वांगीण विकास आम्ही सगळे म्हणून त्याच्यात सातत्य ठेवून विरोधात असलो किंवा सत्तेत असलो तरी त्याच वेगाने करू त्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत. आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण सगळ्यांनी जे माझं स्वागत केलं की गुलाल खेळून फार दिवस झाले पण आज काही सुटका नव्हती यांच्याकडून. त्याच्यामुळे त्यांनी जे धरलं ते फक्त मला वाटतं आमदार साहेब वाचले आज. त्याच्यामुळे ते आज वाचले आहेत पण आता एक आधी जात आले. त्यांच्या ऑलरेडी झालेला आहे गुलालाचा डोस झालेला आहे. पण खूप आनंदी वातावरण एकीकडे असताना दुष्काळाची परिस्थिती विसरू नये. माझी सगळ्या सहकारी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की जल्लोष करण्यापेक्षा आपण आनंद आहे याचा म्हणजे सगळ्यांनाच मनापासून आनंद आहे पण त्याचबरोबर अनेक भागांमध्ये आपल्या भागात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे त्याच्याबद्दल आपण अतिशय संवेदनशील राहिलं पाहिजे. आणि हा जो निधी आपण ह्याच्यावर घालवतो त्याच्याऐवजी तो टँकर्स मध्ये जर आपण घालवला तर मला वाटतं जास्ती चांगली सेवा आणि जास्त चांगला आनंद हा सगळ्यांना मिळेल. आज पुन्हा एकदा आपण आल्यानंतर अतिशय प्रेमाने स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आभार मानते. आणखीन एक छोटी सूचना करून माझं भाषण संपवते की व्यासपीठावर सगळ्या सहकाऱ्यांना नेत्यांना मी विनंती करीन की बूथ मधल्या प्रचंड सगळ्याच पक्षाच्या बूथ मधल्या कार्यकर्त्यांचा एक चांगला गेट टुगेदर वार बघून कर. बरोबर आहे ना आबा.
एकादशीला ठेवतो म्हणतात. कोणीच येणार नाही बा. अबा सांगा तुम्ही ठरवा बाबा. मंगळवार सोमवार नको, मंगळवार नको, शनिवार नको, बरोबर? रविवार. मग तुम्ही हा नाही नाही आपल्याला का आता एकच लक्ष विधानसभा. त्याच्यामुळे आता पुढचे 4 महिने नवऱ्या मुलांना सांगितलंय की आता लोकसभेसाठी जरा घरातून सुट्टी दिली होती, आता विधानसभा होईल तर जरा 4 महिने सुट्टी. आता हे आपलं आमदार साहेबांची जी इच्छा आहे ना, पण ती आता बघूया. आरएसएस कदाचित काहीतरी सेटिंग दिसतंय तुमच्या मनात, जे तेच आरएसएसच्या मनात आहे. त्याच्यामुळे आता जो बदल व्हायचा आता बघूया काय होतं पुढच्या आठवड्यात. आपण आता थोडं वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. आपल्याला काय आतताईपणा करायचा नाही. लोकांनी एक विश्वासाने आपल्याला एक नंबर दिलाय. हे फोड, ते फोड, घर फोड, पक्ष फोड, असल्या भानगडी आपण काय करत. एक मी तुम्हाला अतिशय प्रांजळपणे सांगते की मगाशी मला हा प्रश्न कोणीतरी विचारला, मी सांगितलं या देशामध्ये टॅलेंटची कमतरता नाही. या देशामध्ये खूप टॅलेंटेड लोक आहेत. आणि त्याच्यामुळे आज आपण, आणि दुसरी एक गोष्ट जी मी थोडासा माझ्या कामाच्या पद्धतीत बदल करणार आहे, दर सोमवारी आपण त्याला भेटतोच हा निसर्गाला, हा विषय थोडासा संजय आपल्याला आवडणार नाहीये, पण तरी मी हिम्मत करून बोलणार आहे तुमच्या समोर की आपण आला तुम्हाला चहा पहिला दिला जाईल, पण तुमच्या बरोबरीने पुरंदर मधला कुठल्याही पक्षाचा, आम असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेसचा असेल, तो जर बूथ कमिटीवाला आला आपलं काम आहे. हा आणि असं कसं होईल, आपले आहेत ना सगळे. तर समजा संजय जगताप आले आणि काँग्रेस पक्षाचा बूथ कमिटीचा माणूस आला, दोघंही एकत्र आले, तर संजय जगतापांना चहा पहिला दिला जाईल, पण काँग्रेसच्या बूथ कमिटीचं काम पहिलं केलं जाईल. हा एक नवीन आपण रूल करणार की आमदारांचा, म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष सगळ्यांचा मान सन्मान होईल, पण त्यांना चहा आधी आणि यांचं काम आहे. आणि माझी जेने मामा आपल्याला विनंती आहे की आज नंतर जेव्हा जेव्हा तुम्ही पैसे निधी टाकता गावांमध्ये, तेव्हा बूथ कमिटीशी अध्यक्षाची आणि सगळ्या मित्र पक्षांचाही मान सन्मान करून निर्णय झाला पाहिजे, जो आपण शब्द दिला होता. आणि दर 3 महिन्यांनी तालुका लेवलला महाविकास आघाडीची आणि आम आदमी म्हणजे इंडिया अलायन्सची मीटिंग दर 3 महिन्यांनी एक झाली पाहिजे. आपण हा शब्द आधी दिलाला, त्यामुळे तालुका एक काठी भेटी काय दरवेळीस काय अजेंडा असेल असंच नाही, पण दर 3 महिन्यांनी आपण सगळ्यांनी भेटलं पाहिजे. तुमची काही कामं असतील याच्यासाठी पुरंदरला, म्हणजे सासवडला एखाद्या वेळेस घ्या, एखाद्या वेळेस जेजुरीला घ्या, पण दर 3 महिन्यांनी एक इंडिया अलायन्सची मीटिंग तालुक्यात झालीच पाहिजे. त्याच्यात जर काही कमी जास्त काय झालं असेल कुणाकडून किंवा एखादं काम राहिलं असेल ते सगळं केलं जाईल. आणि जेवढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मान सन्मान होईल त्याच्यापेक्षा जास्त मित्र पक्षाच्या बाबतीत आम्ही जर मागे कमी पडलो असू ते सगळं भरून काढण्यासाठी ही 5 वर्ष आहेत. त्यामुळे तुम्ही जे सहकार्य आम्हाला दिलंय, सोमवारी प्रत्येक सोमवार आधी निसर्ग आहे तसंच राहील. सोमवारी सोमवारी तो दिवस बदलणार नाही, फक्त ज्येष्ठ नागरिकांना पहिलं आणि त्याच्यानंतर बूथवाला. तुम्ही आता सांगितलं आमदारकीची निवडणूक, त्याच्यानंतर काय काय निवडणूक आहेत, सहकारातले सोसायटीचे आहेत, नगरपालिकेचे आहेत, महापालिकेचे आहेत, ग्रामपंचायतीचे आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीचे आहेत, याच्यात सुद्धा संपूर्ण ताकद महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्याकडून पाहिजे. तुमच्याकडून 2 राहिलं, बँक राहिली, कारखाना, दूध संघ, दूध संघ प्रत्येक तालुक्यात आहे, पुरंदर साठी नाहीये, 12 लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर सगळीकडे. कुणावर ही नवीन सूचना आली, महत्वाची सूचना येते, बरोबर आहे. अच्छा चांगली सूचना आहे. अध्यक्षांच्या कानावर घालीन जायचं शिक्षण संस्थेच्या. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, ठीक आहे. आता एका वेळेस एक एक, आता तुम्ही सगळं ताट नको, धीरे धीरे. काय तेडे गायला
साताऱ्याचे कुंभी पेढे, कात्रचे पेढे खायला येणार, ते काय करायचे पुढच्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात. आता 5 वाजले, थोपटे साहेबांकडे जायचे नमस्कार करायला, आभार मानायला. आता आणलेत का? अहो आमदारांना जायचे, फुरसुंगीला काम आहे, आपल्याला काय. पण तुम्ही सगळे आज आल्या अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आजचा कार्यक्रम झाला. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि पालखीचं काय, संत शिरोमणी ज्ञानेश्वर अलाहाबादी मध्ये आळंदीचे पंढरपूर या ठिकाणी प्रस्थान, तर काय करायचंय. चालेल, चला रामकृष्ण हरी.